इयत्ता 9वी विषय इतिहास प्रकरण 8वे उद्योग व व्यापार स्वाध्याय। प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। 1948 मध्ये रिकामी जागा या हेतूने भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना करण्यात आली। औद्योगिक क्षेत्राचा अधिक विकास व्हावा, औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे, रोजगार निर्मिती व्हावी, तयार मालाची गुणवत्ता निश्चित व्हावी। उत्तर: औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे। भारतातील रिकामी जागा उद्योगाला सनराइज क्षेत्र म्हटले जाते। ताग, वाहन, सिमेंट, खादी व ग्रामोद्योग। उत्तर: वाहन। वस्त्रोद्योग समितीचे प्रमुख काम रिकामी जागा हे आहे: कापड उत्पादन करणे, वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करणे, कापड निर्यात करणे, लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे। उत्तर: वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करणे। सायकल उत्पादनात रिकामी जागा हे भारतातील प्रमुख शहर आहे: मुंबई, लुधियाना, कोचीन, कोलकाता। उत्तर: लुधियाना। ब: पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा। भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे। औद्योगिक विकास महामंडळ औद्योगिक क्षेत्राचा विकास करणे। वस्त्रोद्योग समिती विणकरांचे कल्याण करणे। खादी व ग्रामोद्योग आयोग ग्रामीण भागातील औद्योगिकरणास चालना देणे। उत्तर: वस्त्रोद्योग समिती विणकरांचे कल्याण करणे। प्रश्न दुसरा अ पाठाच्या मदतीने संकल्पना चित्र तयार करा। भारतातील उद्योग: वस्त्रोद्योग, रेशीम उद्योग, ताग उद्योग, हस्तशिल्प, वाहन उद्योग, सिमेंट उद्योग, चर्मोद्योग, मीठ उद्योग, सायकल उद्योग, खादी व ग्रामोद्योग, शेती उद्योग। ब: भारताची आयात निर्यात: आयात वस्तू, यंत्रसामग्री, लोखंड, खनिज तेल, खते, औषधे। निर्यात वस्तू: चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, सुती कापड, चांबडे, पादत्राणे, मोती, मौल्यवान हिरे। प्रश्न तिसरा अ पुढील विधाने सकारण स्पष्ट करा। भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे। उत्तर: कारण भारताला समृद्ध असा सांस्कृतिक वारसा लाभला आहे। आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यांमध्ये विविध धर्मियांची प्रार्थनास्थळे, तीर्थक्षेत्रे, नद्यांचा संगम, किल्ले, लेणी आहे। यामुळे देशा प्रदेशातील लोक भारतात पर्यटनासाठी वर्षभर येत असतात। पर्यटन विकास महामंडळाद्वारे पर्यटकांना राहण्याच्या, प्रवासाच्या सोयी सुविधा केल्या जातात। या ठिकाणी विविध वस्तू आणि हॉटेल्स व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतात। पर्यटकांना त्या भागाची माहिती देण्यासाठी काही ठिकाणी मार्गदर्शक असतात, म्हणून भारतात पर्यटन उद्योग वाढीला लागला आहे। भारतीय जनतेच्या जीवनमान व राहणीमान दर्जा सुधारतो आहे। उत्तर: कारण भारताचा अंतर्गत व्यापार वाढत आहे। भारतातील उद्योगधंद्यांच्या विकासामुळे तेथील लोकांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत। रोजगारामुळे लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारली व मुबलक पैसा उपलब्ध झाला आहे। भारतातील
औद्योगिक विकासाला गती प्राप्त झाली आहे, म्हणून भारतीय जनतेचा जीवनमान व राहणीमान दर्जा सुधारतो आहे। ब, पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा। शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून शासन कोणते प्रयत्न करते? उत्तर, शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून ग्रामीण क्षेत्रात बँक आणि सहकारी संस्थांमार्फत शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते। पंचायत समिती मार्फत शेतीविषयक सुधारणांसाठी प्रशिक्षण योजना, शेती आणि शेतकरी मेळावे आयोजित केले जातात। शेती अवजारे, बी बियाणे, खते यांचा पुरवठाही केला जातो। कृषी विद्यापीठांच्या विस्तार सेवा विभागाकडून शेतकऱ्यांना माती परीक्षण, फळबाग, रोपवाटिका, मत्स्य व्यवसाय, कुक्कुटपालन, बंदिस्त शेळीपालन, गाई म्हशींचे संगोपन, दुग्ध व्यवसाय यांचेही प्रशिक्षण दिले जाते। जिल्हा व्यवसाय मार्गदर्शन संस्थेकडून मार्गदर्शन केले जाते। उत्पादित मालास साठवणुकीसाठी गोदामे बांधण्यासाठी अर्थसहाय्य दिले जाते। शेती व्यवसायाला प्रोत्साहन मिळावे म्हणून शासन अशा प्रकारे प्रयत्न करते। पर्यटन क्षेत्रातून लोकांना रोजगार कसा निर्माण होतो? उत्तर, भारताला समृद्ध असा सांस्कृतिक वारसा लाभला आहे। यामुळे देश प्रदेशातील लोक भारतात पर्यटनासाठी वर्षभर येत असतात। पर्यटन विकास महामंडळाद्वारे पर्यटकांना राहण्याच्या, प्रवासाच्या सोयी सुविधा केल्या जातात। या ठिकाणी विविध वस्तूंची विक्री आणि हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो। पर्यटकांना या भागाची माहिती देण्यासाठी काही ठिकाणी मार्गदर्शक असतात। काही दुर्गम ठिकाणी वाहने पोहोचू शकत नाही, अशा ठिकाणी स्थानिक लोक मोबदला घेऊन पर्यटकांना मदत करतात। यातून लोकांना रोजगार उपलब्ध होतो। भारतात वनसंपत्तीवर आधारित कोणते व्यवसाय चालतात? उत्तर, भारतात वनसंपत्तीवर आधारित उद्योगांसाठी सरकारने काही राखीव जंगले ठेवली आहेत। बांधकाम, कागद, वृत्तपत्र कागद, रेशीम, काडीपेटी, औषधी वनस्पती, मध, लाख, रंगकामासाठी लागणारा कच्चा माल या वनस्पतींवर आधारित व्यवसाय भारतात चालतात। भारतातील चर्मोद्योगावर टीप लिहा। उत्तर, चर्मोद्योग हा भारतातील मोठा उद्योग असून तो निर्यातभिमुख उद्योग आहे। हा उद्योग संघटित व असंघटित क्षेत्रात विस्तारलेला आहे। या उद्योगांसाठी लागणारा कच्चा माल व कुशल कारागीर भारतात उपलब्ध असल्याने हा पारंपरिक उद्योग भारतात अधिक लाभदायक ठरला आहे। इसवी सन 1947 नंतरच्या काळात चर्मोद्योगाची खूपच प्रगती झाली। कित्येक लहान मोठे नवीन कारखाने सरकारी मदतीने, खाजगी भांडवलाने व बँकांच्या मदतीने सुरू झाले आहे। भारतातील चर्मालये 4 प्रकारांची आहे। चर्मोद्योगापासून कोल्हापूर येथे कोल्हापुरी पायतानाची निर्मिती होते। भारतात पश्चिम बंगाल, तमिळनाडू राज्य पशूंच्या कातडीसाठी प्रसिद्ध आहे। चर्मोद्योगापासून महाराष्ट्रात कोल्हापूर येथे कोल्हापुरी पायतानाची निर्मिती होते। उत्तर प्रदेश हे बकऱ्यांच्या कातड्यांसाठी प्रसिद्ध आहे। राजस्थान, मध्य प्रदेश हे महत्त्वपूर्ण चामडे उत्पादक देश आहे। पादत्राण उत्पादक देशांमध्ये कानपूर, आग्रा, लखनौ, कोलकाता, चेन्नई, मुंबई, बंगळुरू व जयपूर यांचा समावेश होतो। आज मितीस कानपूर हे शहर आधुनिक पद्धतीने वनस्पतीज पदार्थ वापरून कातडी कमावण्याचे भारतातील मोठे शहर गणले जाते। तमिळनाडू राज्यातून जवळजवळ 70% निर्यात होते। तमिळनाडूमध्ये एकूण 433 कारखाने आहेत। त्यांपैकी 67 मोठे, 132 मध्यम आणि बाकीचे ग्रामीण भागात आहेत। भारतातील इतर कारखाने कोलकाता 200, कानपूर 25, जलंधर 3, श्रीनगर 1, जम्मू 1, मुंबई 10, कर्नाटक 4 व आंध्र प्रदेश 6 असे आहेत।
प्रश्न चौथा, चौकट पूर्ण करा। भारतात आयात होणाऱ्या वस्तू, यंत्रसामग्री, लोखंड, खनिज तेल, खते, औषधे। भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तू, चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, सुती कापड, चांबडे, पादत्राणे, मोती, मौल्यवान हिरे।